नमस्कार, ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. इस्लामपुरात शास्ती करमाफीसाठी संकलित करांच्या बिलांची होळी. शकील सय्यद, उपजिल्हा प्रमुख नगरसेवक इस्लामपूर, आज दिनांक 18/12/2023 रोजी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नगरसेवक शकील सय्यद यांचे नेतृत्वाखाली पालिकेसमोर संकलित करांच्या बिलांची होळी करून शास्ती कर आकारणी माफ झालीच पाहिजे, उपयोगकर्ता कर वाढ रद्द झालीच पाहिजे, संकलित करांच्या बिलांमध्ये असणाऱ्या त्रुटी दुरुस्ती झाल्याच पाहिजे, घाणीचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या VDK कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे, जंतुनाशक औषधे व धूर फवारणी झालीच पाहिजे, पायाभूत सुविधा मिळाल्याच पाहिजे. पालिका आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची अशा घोषणांनी परिसर दणादून सोडला. यावेळी बोलताना नगरसेवक शकील सय्यद यांनी पालिका प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप करत शास्ती कर पुणे पिंपरी चिंचवड येथे माफ होऊ शकतो, नगरचे महालिका आयुक्त शास्ती कर माफ करतात, मग इस्लामपूर पालिकेचा मनमानी कारभार का, असा प्रश्न उपस्थित केला. सय्यद म्हणाले, महाराष्ट्र शासनाने 600 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या बांधकामाला शास्ती लावता येणार नाही असा स्पष्ट उल्लेख असणारा शासन आदेश आहे ही त्याची प्रत दाखवली. आज शहर स्वच्छता ठेका 4 कोटीवर गेला आहे. हे 4 कोटी जनतेच्या खिशातून जाणार आहेत. गेली 2 वर्षात जंतुनाशक औषधे, गटर स्वच्छता, धूर फवारणी नसल्याने शहरात व उपनगरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याचा परिणाम डेंग्यू सारख्या भयानक रोगांचा सामना जनतेला करावा लागतोय. या VDK कंपनीवर पालिकेने फौजदारी करून काळ्या यादीत टाकावे अशी या मागणी सय्यद यांनी केली. तसेच शहर व उपनगरात गुंठेवारी समस्या गंभीर आहे. गुंठेवारीच्या जाचक अटी रद्द करून 2020 महाराष्ट्र शासन आदेशाची अंमलबजावणी करावी आणि पेंडिंग असणाऱ्या 4000 फाईल निकालात काढून गुंठेवारी प्रमाणपत्र अदा करावेत. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांनी शासनाचा लाभ घ्यावा, बांधकाम पूर्ण त्वचा दाखला मागणी अट रद्द करावी, तसेच उपनगरात आजही पाण्याच्या समस्या आहे ती दूर करावी अशी जोरदार मागणी करत आमच्या रास्त मागण्या मान्य न झाल्यास यापुढे तीव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा सय्यद यांनी यावेळी बोलताना दिला. तसेच माननीय राहुल मर्डीकर प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी कर हस्तांतरणची आमची मागणी मान्य करून खरेदी विक्रीच्या नोंदीत फक्त 500 रुपये केली आहे. त्याच या शहराच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेच्या वतीने अभिनंदन येणारे 15 दिवसात आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा जन आंदोलनाचा सामना करावा असा इशारा सय्यद यांनी दिला. यावेळी प्रमुख उपस्थित व युवा सेना तालुका अधिकारी मानव गवंडी, युवा सेना शहर अधिकारी फजल हवालदार, अशोक चव्हाण, भीमराव पळसे, सुनील कोकरे, जमीर नालबंद, असलम हवालदार, आरिफ मोमीन, इरशाद हवालदार, श्री ताटे, सूरज गवंडी, विनायक माने, शंकर कुंटे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी दत्ता सावंत, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर. ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.